वेलकम बॅक मित्रांनो, क्लासिक कोकण युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे तो मोचेमाड येथील एका हिडन पॉइंटला आम्ही भेट देणार आहोत. इथे आपल्याला नैसर्गिकरित्या एक पूल तयार झालेला दिसतो. वेंगुर्ल्यापासून फक्त 9 किलोमीटर अंतरावर मोचेमाड गावात हा नैसर्गिक तलाव आहे. शिरोडा ते वेंगुर्ल्याच्या वाटेवर मोचेमाड हे गाव लागते. 200 फूट उंच पर्वत आणि टेकड्यांनी वेढलेले हा समुद्र किनारा आहे. मोचेमाडच्या समुद्रातील या नैसर्गिक तलावाकडे जाण्यासाठी आपल्याला मोचेमाडच्या पाण्याच्या टाकीच्या विरुद्ध दिशेने सड्याच्या रस्त्याने 2 किलोमीटर आत जावे लागते. रस्ता फारच अरुंद असल्याने आणि कड्याच्या एका बाजूस खोल दरी असल्याने कारणाने काळजीपूर्वक जावे लागते. स्पॉटकडे जाताना कड्यावरून मोचेमाडचा सुंदर समुद्रकिनारा नजरेस पडतो. पुढे गेल्यावर जिथे रस्ता संपतो तिथे खाली उतरून स्पॉटकडे जावे लागते. कडा फारच निसरडा असल्याने काळजीपूर्वक उतरावे लागते. तसेच हा स्पॉट धोकादायक असल्यामुळे जाणकार व्यक्तींसोबत या ठिकाणी जावे. तर गाड्या आम्ही इथे पार्क करून आता पुढे यायला निघालो आहोत. तुम्ही पाहू शकतात की या 2 खडकांमधून या तलावात पाणी येते आणि पुन्हा बाहेर जाते, त्यामुळे प्रवाह निर्माण होतो. या प्रवाहात जाणे टाळावे.
मित्रांनो, स्विमिंग पूल म्हटल्यावर आपल्याला आठवतो तो बंदी बांधून काढलेला स्विमिंग पूल, पण इथे आपल्याला नैसर्गिक स्विमिंग पुलाचा आनंद घेता येणार आहे.